धुळे तालुक्यातील लळिंग येथील गणपती चौकात गणपती मंदिराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम सोहळा शहराचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते पार पडला. गुढीपाडवा सणाच्या शुभमुहूर्तावर हा सोहळा संपन्न झाला. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक भटू बागुल हे उपस्थित होते. यावेळी सरपंच पूजा पाटील, गरताडचे माजी सरपंच अरुण पाटील, मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सूर्यवंशी, औदान येथील शिवसेनेचे शरद गोसावी, मोर शेवडीचे माजी सरपंच साहेबराव जाधव, आनंदा पवार, संतोष बागोल, गोरक्षक संजय शर्मा, तुषार पवार आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी गवळी, अरुण पाटील, भटू बागोल, सुधाकर राऊळ, वसंतराव बागोल, सरपंच पूजा परदेशी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. भाऊ शर्मा आणि ज्यांच्या संकल्पनेतून आणि मानसातून आपल्या गावामध्ये मायामध्ये चौथं मंदिर आहे. चौथं मंदिराची ज्यांनी मनात संकल्पना आणली की लळिंग गावामध्ये गणपतीचं मंदिर व्हावं, त्या दृष्टीने आपल्या लळिंग गावाचे पोलीस पाटील आणि लळिंग गावामध्ये एक भक्तिभावाचं वातावरण कसं निर्माण होईल, कारण मंदिर आलं म्हणजे प्रत्येक माणूस दर्शनाला जातो आणि दर्शनाला गेल्यानंतर ते मंदिराच्या प्रांगणात असो, मंदिराच्या परिसरात असो की शांत चित्ताने 2 मिनिटं काय असेना तिथं बसतो आणि एक मनाला शांती लाभते. असं आपल्या गावामध्ये प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये शांती प्रस्थापित करणारे आणि लळिंग गावाचे पोलीस पाटील आताच PSI साहेबांनी सांगितलं की वेळोवेळी त्यांचं आम्हाला मार्गदर्शन लागतं. असे आमचे मित्र आदरणीय सुनील भाऊ, तसेच येथे उपस्थित असलेले आता ज्यांनी मार्गदर्शन केलं, आबा असतील, आमचे धोंडोआप्पा असतील, आमचे नानासाहेब असतील, सरपंच यांचे सासरे आमचे काका असतील, तसेच सावंत काका असतील, आताच गोसावी साहेबांचं आगमन झाले असेल, आमचे किसनआप्पा असतील, कैलासआप्पा असतील, आमचे काका असतील आणि येथे जमलेले लळिंग गावाचे उपसरपंच अशोक भाऊ असतील आणि माझ्या माता भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, प्रथमतः मी तुमचं सर्वांचं मी पहिले माफी मागतो, कारण मी येणार होतो आप्पा, परंतु आई एकविरा माता मंदिराजवळ आज हिंदू नववर्षाचं एक स्वागत यात्रा काढली होती आणि तिथं आम्हाला एक आमंत्रित केलं होतं, म्हणजे होऊन आम्ही तिथं गेलेलो होतो, कारण आज हिंदू धर्माप्रमाणे नवीन वर्षाचं स्वागत आज गुढी उभारून, तोरण उभारून आणि भगवे फेटे बांधून एक मोठी बाईक रॅली काढली होती. त्या रॅलीमध्ये थोडा आम्हाला उशीर झाला, त्यामुळे आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिराच्या सोहळ्यास मला थोडा उशीर झाला, त्याबद्दल मी समक्ष दिलगिरी व्यक्त करतो.